पहिले आणि दुसऱ्या प्रमाण प्रश्नाप्रमाणात आपण बघू या ठिकाणी दिलेला तिसरा प्रश्न पण थोडासा वेगळा आहे आता का आ, का? काय वेगळा याच्यामध्ये जर आपण बघितलं भाज्य बहुपदी या ठिकाणी प्रमाण रूपामध्ये दिलेली आहे का नाही दिला प्रमाण रूपामध्ये लिहिस आहे आपल्याला मग काय करायचं अगोदर वाय घन दिलेला आहे वाय वर्गचं पद आहे का नाही मग शून्य वायचा वर्ग फक्त वायचं पद आहे का नाही शून्य वाय करू आपण आणि नंतर वजा दोनशे सोळा करू समजलं हे झालं आपलं भाज्य बहुपदीचं सॉरी भाज्य बहुपदीचे प्रमाण रूप आता भाज्य किती आपला भाज्य कि या ठिकाणी वाय वाजा सहा म्हणजे वायची किंमत काय या ठिकाणी सहा येईल आपण संश्लेषक पद्धतीने अगोदर भागकार करूयात म्हणजे आपण काय करत आहे आह सहाने भाग देणार तुम्ही कोणाला वाय घनचा सहगुणक एक वाय वर्गाचा सहगुणक शून्य वायचा सहगुणक शून्य नंतर स्थिरपद कन्स्टंट व्हॅल्यू आपल्या या ठिकाणी मायनस टू हंड्रेड सिक्स्टीन याला भाग द्यायचा आपल्याला सहा ने आपण काय करू अगोदर फैला पद जशास तसं स्थिर घ्यायचं आता सहा एक सहा किती इथं आकार सहा येईल वचं बाकी सहा नाही बेरीज सहा येईल परत सहा सहा छत्तीस इथं पण छत्तीस येतील छत्तीस गुण येले सहा किती तीन दोनशे हे प्लस मायनस आहेत म्हणजे बाकी येईल या ठिकाणी म्हणजे बाकी काय यायला पाहिजे शून्य आणि जो भागाकार आहे हे भागाकाराचे सहगुणक आहेत म्हणजे सुरुवातीला वाय अधिक सॉरी वायचा वर्ग दोन नंबर नम, तीन नंबरला म्हणजे वायचा वर्ग अधिक सहा वाय अधिक छत्तीस हा असायला पाहिजे आपला भागाकार हे झालं संश्लेषक पद्धतीने आता बघूया रेशीय पद्धत जी तुम्हाला अवघड वाटते पण अतिशय सोपी आहे रेशीय पद्धत काय रेशीय पद्धत आपली अगोदर आपण असलेली भाज्य बहुपदी तशी लिहू ती पण प्रमाण रूपामध्ये लिहू हा म्हणजे आपल्याला बाकार करण्यासाठी काय होईल सोपं होईल वजा दोनशे सोळा कितीनं भाग द्यायचा आहे वाय वजा सोळाने भाग द्यायचा आहे मी तुम्हाला सांगितलं अगोदर जी भाज्य बहुपदी ती जशास्त शिली लिहा वाय वजा सोळा वाय वजा सहा आता आपण वाय गणईद वायने जर त्याला भाग देत काय उत्तर येईल वाय स्क्वेअर किती येईल वाय स्क्वेअर आता हे मायनस इथं प्लस करू आपण सहा गुणिले वाय काय उत्तर येईल सहा वायचा वर्ग इथं शून्य वाय वर्ग लिहिण्याची गरज आहे का मग इथं शून्य नाही पुढ झपत घेऊ आधी का आपण शून्य वाय वजा दोनशे सोळा आता इथपर्यंत आपण जसे असतं लिहू वाय वर्ग कंसामध्ये वाय वजा सहा आता इथं याला भाग द्यायचा कितीला सहा वायला कशाने द्यायचा वायने मग काय येईल सहा वाय येईल सहा वाय गुणले सहा वाय काय येईल सहा वायचा इथं प्लस घेऊ आता परत इथं मायनस आहे इथं प्लस करा कळलं सहा सहा छत्तीस वाय इथं शून्य लिहिण्याची गरज नाही वजा दोनशे सोळा आता इथपर्यंत जसेस तसंच लिहायचं इथं डोकं लावायची गरज नाही हार्ड वर्क करायचं नाही कसं वर्क करायचं स्मार्ट वर्क व्हेरी गुड आता इथं छत्तीस वायला आपल्याला कितीने भाग द्यायचा आहे वायने भाग द्यायचा काय उत्तर येईल मग इथं फक्त छत्तीस आणि इथं परत इथं मायनस आपण प्लस करू छत्तीस गुणिले सहा केलं तर आपण दोनशे सोळा उत्तर आहे परत हे पहिले मायनस दोनशे सोळा यांची बा वजबाकी किती म्हणजे ही असेल आपली बाकी आणि जे कंसाच्या बाहेर उरलेलं आहे ते काय असेल आपला भागाकार म्हणजे वाय वर्ग अधिक सहा वाय अधिक छत्तीस भागा आपण संश्लेषक पद्धतीने सोडवलं तेव्हा सुद्धा भागाकार तोच आला होता समजलं चला घ्या लिहून